सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 3रा कवित्व कला निरूपण श्री राम कवित्व शब्द सुमन माला अर्थ परिमळ आगळा तेणे संत षटपद कुळा आनंद होये ऐसी माळा अंतकरणी गुंफून पूजा रामचरणी ओंकार तंत अखंडपणी कंडूच नये परोपकार कारणे कवित्व अगत्य करणे तया कवित्वाची लक्षणे बोली जेती जेणे घडे भगवत भक्ती जेणे घडे विरक्ती ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी क्रियेविना शब्द ज्ञान तया नमनिती सज्जन म्हणनी देव प्रसन्न अनुतापे करावा देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक धीटपाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक तरी हा त्रिविध विवेक बोली जेल धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले बळेंची कवित्व रचिले या नाव धीट बोलिजे पाठ म्हणजे पाठांतर बहुत पाहिले ग्रंथांतर तया सारिका उतार आपणही केला शीघ्रची कवित्व जोडिले दृष्टी पडिले तेची वर्णिले भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ कामी करसिक शृंगारिक वीरहास्य प्रस्ताविक कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ मन जाले कामाकार तैसेची निगती उद्गार धीट पाठे परपार पाविजेत नाही वावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे व्युत्पत्ती त्या नाव धीट पाठ कवित्व नसावे धीट पाठ कवित्व नसावे कटपट कवित्व नसावे उद्धट पाषांड मत कवित्व नसावे वादांग कवित्व नसावे रसभंग कवित्व नसावे रंगभंग दृष्टांत हीन कवित्व नसावे पाल्हाळ कवित्व नसावे बाष्कळ कवित्व नसावे कुटिळ लक्षुनिया हीन कवित्व नसावे बोलिलेंची न बोलावे छंदभंग न करावे मुद्राहीन व्युत्पत्तीहीन तर्कहीन कळाहीन शब्दहीन भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे भक्तिहीन जे कवित्व तेच जाणावे ठोंबे मत आवडीहीन जे वगतृत्व कंटाळ वाणे भक्तिवीण जो अनुवाद तोच जाणावा विनोद प्रीतिवीण संवाद घडे केवी असो धीट पाठ ते ऐसे नाथिले अहंतेचे पिसे आता प्रासादिक ते कैसे सांगी झेल वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी चढती वाढती गोडी भगवत जनाची जो भगवत जने वीण जाऊने दी एक क्षण सर्व काळ अंतकरण भक्तिरंगे रंगले जया अंतरी भगवंत अचळ राहिला दिवांत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण अंतरी बैसला गोविंद तेणे लागला भक्तिचंद भक्तिवीण अनुवाद आणिक नाही आवडी लागली अंतरी तैसी चवदे वैखरी भावे करुणा कीर्तन करी प्रेमवरे नाचतू भगवंती लागले मन
तेने नाटवे देहवान शंका लज्जा पड़ो न दूरी ठेली तो प्रेम रंगे रंगला तो भक्ति मदे मातला तेने आंभाव घातला माया तळी गात नाचत निशंक तयास कैचे दिसती लोक दृष्टी त्रैलोक्य नायक ओसो न ठेला ऐसा भगवंती रंगला आणिक काही न लगे त्याला स्वइच्छा भरणू लागला ध्यान कीर्ती प्रताप नाना ध्याने नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे असो ऐसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त तयास मानिती मुक्त साधू जन त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रसादिक साजा बोलता विवेक प्रगट होय ऐका कवित्व लक्षण केलेंच करू निरूपण जेणे निवे अंतकरण श्रोत यांचे कवित्व असावे निर्मळ कवित्व असावे सरळ कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे कवित्व असावे भक्तिवळे कवित्व असावे अर्थागळे कवित्व असावे वेगळे अंतेसी कवित्व असावे कीर्तिवाड कवित्व असावे रम्य गोड कवित्व असावे जाड प्रताप विशी कवित्व असावे सोपे कवित्व असावे अल्परूपे कवित्व असावे सुल्लपे चरणाबंद मृदुमंजुळ कोमळ भव्य अद्भुत विशाळ गौल्य माधुर्य रसाळ भक्ती रसे अक्षरबंद पदबंद नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यता छंदबंद दाटी मुद्रा अनेक नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वये साधी नाना कवित्व नाना साहित्य दृष्टांत नाना तर्क धात मात नाना संमती सिद्धांत पूर्व पक्षेसी नाना गती नाना व्युत्पत्ती नाना मती नाना स्फूर्ती नाना धारणा नाना धृती यानाव कवित्व शंका शंका प्रत्युत्तरे नाना काव्ये शास्त्राधारे तुटे संशये निर्धारे निर्धारिता नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विवर नाना तत्वचर्चा सार यानाव कवित्व नाना साधने पुरश्चरणे नाना तपे तीर्थाटने नाना संदेह फेडणे यानाव कवित्व जेणे अनुताप उपजे जेणे लोकी कलाजे जेणे ज्ञान उमजे यानाव कवित्व जेणे ज्ञान हे प्रवळे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्तिमार्ग कळे यानाव कवित्व जेणे देहबुद्धी तुटे जेणे भवसिंधू आटे जेणे भगवंत प्रकटे यानाव कवित्व जेणे सद्बुद्धी लागे जेणे पाषाणभंगे जेणे विवेक जागे यानाव कवित्व जेणे सद्वस्तू भासे जेणे भास हा निरसे जेणे भिन्नत्व नासे यानाव कवित्व जेणे होये समाधान जेणे तुटे संसार बंधन जया मानिती सज्जन तया नाव कवित्व ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण परंतु काही एक निरूपण भुजावया केले इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कला निरूपण नाम समास तीसरा।